आज आपण अभ्यासणार आहोत मशीन अटॅचमेंट म्हणजेच सहाय्यक उपकरण। मार्केटमध्ये शिवणकामाचे प्रत्येक कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या मशीन उपलब्ध असतात, जसे बटन बसविण्यासाठी बटन टकिंग मशीन, काज करण्यासाठी काज मशीन। प्रत्येक मशीन अतिशय जलद गतीने कार्य करत असते। या मशीन महाग असल्याने जिथे जास्त प्रमाणावर काम असते तिथेच या मशीनचा वापर करणे शक्य असते, परंतु लहान टेलरिंग शॉपमध्ये या मशीन घेऊ शकत नाही। त्यावेळेस काही विशिष्ट सहाय्यक पार्ट आपल्या मशीनमध्ये बसवून आपल्याला आपले काम अतिशय जलद गतीने व चांगल्या प्रकारे करू शकतो। आता हे जे अटॅचमेंट आहेत त्या बघता, त्यामध्ये एम्ब्रॉयडरी करण्यासाठी एम्ब्रॉयडरी प्लेट, काज करण्यासाठी काजाची प्लेट, रफू करणे, बटन लावणे यासारखे कार्य करण्यासाठी आपल्याला एकाच मशीनवरती, जशी फॅशन मेकर मशीन आहे त्यावरती आपण या विविध अटॅचमेंट बसून आपले काम चांगल्या पद्धतीने करू शकत असतो। चला तर मग बघूया आपण विविध प्रकारच्या मशीन अटॅचमेंट। तर पहिली मशीन अटॅचमेंट आहे एम्ब्रॉयडरी प्लेट, म्हणजेच भरतकामाची प्लेट। ही प्लेट सर्वसाधारण सर्वच मशीनबरोबर निःशुल्क मिळत असते। ह्या प्लेटच्या साह्याने गारमेंटवरती एम्ब्रॉयडरी वर्क करू शकतो। ही प्लेट बसविण्यासाठी प्रेशर फूट काढून शिवणयंत्राचे साईड प्लेटही काढून घ्यावी लागते। निडल प्लेटच्या छिद्रात एम्ब्रॉयडरी प्लेटचे हुक अडकवून निडल प्लेट झाकली जाते व साईड प्लेट परत बसविली जाते। या प्लेटमुळे फीट डॉग झाकला जाऊन एम्ब्रॉयडरी करता येते। दुसरी आहे निडल थ्रेडर। बऱ्याच वेळेस सुईचे छिद्र बारीक असल्याने सुईमध्ये धागा भरणे अवघड जाते। यावेळी निडल थ्रेडरच्या साह्याने मशीनच्या किंवा हात शिलाईच्या सुईमध्ये धागा ओवणे सोपे जाते। पुढील फूट आहे हेम फूट। याच्या साह्याने प्रेशर फूटच्या जागी हा पार्ट बसवून आपल्याला कपड्याच्या किनारी दुमडून किनारींवरती तुरपाई म्हणजेच हेमिंग करता येते। तसेच यामध्ये कपड्यात कॉर्ड हेमर व लेस बसविण्यासाठीही या हेमरचा उपयोग आपल्याला करता येतो। पुढील आहे रफलर अटॅचमेंट। या पार्टला प्रेशर फूटच्या जागी बसवून या पार्टच्या साह्याने आपल्याला लहान मोठ्या वेगवेगळ्या आकारातील फ्रिल तयार करता येऊ शकतात। तसेच गॅदरिंग, शेअरिंग, प्लेट्स ही या साह्याने करता येते। पुढचा आहे झिग झॅगर। झिग झॅग याचा अर्थ होतो इंग्रजी अक्षर झेड याप्रमाणे वर खाली असलेली टीप। कपड्यांमध्ये सजावट करण्यासाठी या प्लेटचा वापर केला जातो। या पार्टच्या साह्याने लेस बसवली असता तीही आकर्षक दिसते। पुढील अटॅचमेंट आहे क्विल्टर। कोटसारख्या कपड्यांमध्ये अस्तर, कॅनव्हास, पॅड ठेवून शिवणकाम केलेले असते। त्यावेळी या कपड्यांची किनारी शिवण्यासाठी क्विल्टर ही अटॅचमेंट वापरली जाते। तसेच पिलो कवर, रजाई यांच्या किनारी शिवण्यासाठीही आणि जॅकेट, लेडीज नाईटी, लहान मुलांचे कपडे शिवण्यासाठी या पार्टला प्रेशर फूटच्या जागी बसून शिवणकाम केले जाते। पुढील आहे कॉर्ड अटॅचमेंट। कॉर्ड म्हणजे दोरी। या पार्टच्या साह्याने आपल्याला कॉर्ड लेस बनवू शकतो व ही लेस आपण गारमेंटमध्ये सजावटीसाठी वापरू शकतो। पुढची आहे पिको फूट। कपड्याच्या किनारी दुमडून आपल्याला फिनिश करण्यासाठी या फूटचा वापर करता येतो। विशेषतः साडी, ओढणी यांच्या किनाऱ्यांचे धागे निघू नये म्हणून पिको केले जाते। पुढचा आहे टकर। या पार्टच्या साह्याने गारमेंटमध्ये टक्स केले जातात। टक्स हे सजावटीच्या टाक्यांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे। पुढचे आहे झिपर फूट। कपड्यांमध्ये झिप म्हणजेच चेन बसविण्यासाठी प्रेशर फूटच्या जागी हा दाबा बसून काम केले जाते। यामुळे चेन बसवत असताना सुई तुटत नाही।
पुढचा आहे एज स्टिचर. एज म्हणजे किनार. कपड्याच्या किनारीला दुंबंड्यासाठी किंवा किनारींसाठी लेस बसविण्यासाठी या अटॅचमेंटचा वापर केला जातो. सिंगर क्राफ्ट. कपड्यावर जाड धाग्याची झालर बनविण्यासाठी या फूटचा वापर होतो. हा पाट 6 इंच लांब असतो व मध्यभागी मोकळी जागा असते. याच्या साहाय्याने झालरचे 2 धाग्यांमध्ये अंतर सेट करून शिवले जातात व झालरचे कापड आपल्याला बनविता येते. बटन होल अटॅचमेंट. या पाटच्या साहाय्याने कपड्यावरती काज बनविले जातात आणि कैची किंवा बटन होलरच्या साहाय्याने काज कापले जातात. पुढचा आहे बटन फूट. 2 छिद्र आणि 4 छिद्र असलेल्या बटनांसाठी मार्केटमध्ये वेगवेगळे फूट मिळतात. यांच्या साहाय्याने कपड्यांमध्ये जलद गतीने काज बटन बसविण्याचे काम केले जाते. अशा प्रकारे या सर्व अटॅचमेंट वापरून आपण काम व्यवस्थित करू शकतो. याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की काम करण्यासाठी वेगळी मशीन घेण्याची आवश्यकता नसते. या अटॅचमेंट खरेदी करून शिवणात आपण काम करू शकतो. मोठ्या बुटीकमध्ये आणि फॅशन डिझायनिंगमध्येही झिगझॅग किंवा फॅशन मेकर मशीन घेऊन त्यावर काम पूर्ण करत असतात आणि गारमेंटमध्ये सुशोभितपणा आणण्यासाठी या अटॅचमेंटचा वापर केलेला असतो. यांच्याप्रमाणेच आपणही या अटॅचमेंटचा वापर करून आपले कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.